नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक सुभाष गावटे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आम्ही आंब्याचं रायतं बनवण्याचा विचार केला आहे, तर बघूया आंब्याचं रायतं कसं काय बनतं ते. चला तर मग ह्या व्हिडिओची सुरुवात करूया. आज ना आपण रायतं बनवूया. त्याच्यासाठी मी हे 5 आंबे उकडून घेतले, 2 शिट्या काढून उकडून घेतले 2 शिट्या काढून. आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला म्हणजे हे 6 मिरच्या आहे, हळद आहे, लसूण, जरासं खोबरं आणि धने हे मी चटणी हे मसाला तयार करणार त्याला लावायला. आणि हे आंबे आपण साल काढून हे करून तयार करून घेऊया. आमच्या कोकणात आंबे सीझनला रायतं मी मध्ये 1-2 वेळा करतात सगळेजण. आंबट गोड आंब्याचं रायतं छान लागतं. गावी कशी रायता करायचं असेल तर चुलीवर टोपात आंबे उकडून घ्यायचे. आता मी हे कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतले, उकडून घेतले ना की छान असं एक प्रकारचा त्याचा डीग असतो आंब्याला, तो पण निघून जातो. आणि तेवढं ते बादत नाही, म्हणजे आंबट असतं ना, आंबट गोड जास्त असतं, त्यामुळे सगळ्यांना ते बरं हे खायला बरं वाटतं. काय काय जण कच्च्या आंब्याचं पण करतात, जास्त पिकलेले असतात आंबे त्याचे असे कच्चेच आंबे सोलून साल काढून त्याचं असं गर वगैरे हे रस काढून घेऊन आणि पार आंब्या काढून असं कच्च्या आंब्याचं करतात. काढून घ्यायचं चमच्याने किंवा कशाने तरी सुरीने. मस्त हे येऊन आले, शिजून आले आहेत आंबे. रंग पण छान आहे त्याचा. आम्ही लहान होतो तेव्हा गावी आंब्याच्या झाडाखाली पडलेले असायचे ना आंबे, ते शोधून आणायचो आणि मग आमची आई रायतं बनवायची. तिखट डाळ, लसूण फोडणीला दिलेली आणि तो हे रायतं असं लागायचं छान. उकडा भात, डाळ आणि हे रायतं तोंडाला मस्त लागायचं सुंदर. खूप लोकांना असं जे गावी ज्यांचे बालपण गेलंय ना, ज्यांना गावची माहिती आहे त्यांना रायतं वगैरे खूप आवडतं खायला त्या सीझनला. करणारच, मुंबईला राहणारी लोक एकदा गावी गेली की त्यांना रायतं पाहिजेच असतं खायला. पाच आंबे आहेत सुंदर असे उकडून घेतले आहेत आणि त्याचं असं मस्त हे पण आलं आंब्याचं. आता मी ही चटणी ते मिक्सरला लावणार आणि नंतर मग त्याला घाल लावून लसूण आणि राई आणि हे हिंग देऊन फोडणीला देणार. चटणी केली तयार मिक्सरला लावून लावून घेते.
ती व्यवस्थित लावून घ्यायची. मस्तपैकी तयार झालेलं रायतं आंब्याचं सुंदर, आंबट तिखट गोड आणि लसूण फोडणीला राई घालून हिंग घालून सुंदर फोडणी दिली आहे. गूळ घातलंय आणि छानपैकी रायतं तयार केलंय.